नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची प्रिपरेशन आपण इथं करत आहोत केसागर पब्लिकेशनतर्फे. बरेच विद्यार्थी असा विचार करत असतील की आपण खूप लवकर प्रिपरेशन करतोय, पण लक्षात घ्या टाइम खूप कमी आहे आपल्याकडं. आपली उद्याची राज्यसेवा होईल आणि मग आपल्याला तिथून पुढे फक्त हार्डली एक वर्ष मिळतं. एका वर्षामध्ये ऑप्शनल जीएस पेपर, प्रिलियम, मेन्स हे सगळं करणं थोडस डिफिकल्ट आहे. ठीक आहे, ओके. तर ज्यांचं टार्गेट 2025 कन्फर्म आहे अशा विद्यार्थ्यांनी आतापासूनच आन्सर रायटिंग, तुमचं सिलेबस कम्प्लिशन असेल, स्टेट बोर्ड तर सोडूनच द्या, जे आपले बुक्स आहेत ना रेफरन्स बुक, ते रेफरन्स बुक बेसिक टू ऍडव्हान्स असतात लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा स्टेट बोर्डाकडे वळण्याची गरज नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदा स्टेट बोर्डची रिव्हिजन करून घेऊ शकता. ठीक आहे, ओके. चला तर आज आपण इथं घेतोय जीएस पेपर एक मधील हिस्ट्रीचा जो भाग आहे, काही क्वेश्चन आन्सर आपण घेतोय. आता आपण इथं क्वेश्चन आन्सर सिरीज का घेतोय, आन्सर रायटिंग का घेतोय, की विद्यार्थ्यांच्या मनातली ही जी भीती आहे ना आन्सर रायटिंग बद्दलची, तर ही भीती कमी होऊन जाईल जेव्हा तुम्ही बघाल की अरे क्वेश्चन कसे विचारले जातात. ऑब्व्हियसली मॉडर्न इंडियन हिस्ट्री आपण अभ्यासलेला असतं, बरोबर? तर आपण अभ्यासलेला आहे, पण आपल्याला फक्त आन्सर रायटिंग आपल्यासाठी नवीन आहे. ठीक आहे, तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, ओके. तर हे लेक्चर तुम्हाला डेफिनेटली उपयोगी पडेल, पण त्याच्या आधी तुम्हाला आन्सर रायटिंग साठी काही पुस्तकं खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या. जीएस पेपर एक मध्ये आज तर मी हिस्ट्रीचा भाग घेते, तर तुम्हाला हिस्ट्रीसाठी इथे जर बघितलं तर आधुनिक भारताचा इतिहास हे जे पुस्तक आहे, हुकुमचैन जैन सरांचं, मार्डीकर सरांनी अनुवाद केलाय, हेही पुस्तक बेस्ट आहे आधुनिक भारताशी रिलेटेड. त्याच्यानंतर वतू देशपांडे सरांचं पुस्तक बेस्ट आहे आधुनिक भारताचा इतिहास. इथे तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये जे प्रश्न विचारते यूपीएससी मध्ये, वस्तुनिष्ठ प्रश्न, आता सध्या तरी आपण वस्तुनिष्ठकडे नको वळायला, आपण इथं थिरॉटिकल बघतो. ठीक आहे, ओके. तर आधुनिक भारताच्या इतिहासावरती मी आज क्वेश्चन घेते. सो तुम्हाला मी आधुनिक भारताबद्दलचीच पुस्तकं सांगेन. डॉक्टर अनिरुद्ध सरांचं एक पुस्तक इथं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला बिपिन चंद्र सरांचं एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास आहे. ठीक आहे, आपल्याला भारताचा इतिहास बघायचा आहे. तर हा मॉडर्न इंडिया एनसीआरटी बेस्ड बिपिन चंद्र सरांचं एक पुस्तक आहे. स्वतंत्र उत्तर भारत आहे. ठीक आहे, ओके. तर पुस्तकं तुम्हाला एवढी पुस्तकं तुम्ही वापरा. मी तुम्हाला पाठीमागच्या सेशनमध्ये पण सांगितलं होतं की रेफरन्स बुक जे आहे ते 2 ते 3 किंवा 3 ते 4, तर मी इथे म्हणणार नाही, 2 ते 3 रेफरन्स बुक वापरा. सतत तीच पुस्तकं रिवाईज करा. ठीक आहे, ओके. तर हिस्ट्रीसाठी आपली बेस्ट बुक्स आहे जे यूपीएससीचे विद्यार्थी वापरतात तेच पुस्तक आहेत, आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं जे सेल्फ स्टडी असेल, आन्सर रायटिंग असेल, तुम्ही चालू करू शकता. ओके, चला तर आपण बघूया कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. इथं आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे. पहिला क्वेश्चन आहे आपला 1857 सिपाही विद्रोह. ठीक आहे, क्वेश्चन बघा. 1857 सिपाही विद्रोह हा केवळ एक लष्करी बंड होता की औपनिवेशिक भारतातील सखोल सामाजिक आणि राजकीय चिंता प्रतिबिंबित करत होता. ठीक आहे, ओके. 150 शब्दांमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. लक्षात घ्या क्वेश्चनचे पार्ट असतात, मी तुम्हाला नेहमी सांगते. तर इथं तुम्हाला काय म्हटलंय की केवळ एक लष्करी बंड होता की औपनिवेशिक भारतातील सखोल सामाजिक राजकीय चिंता प्रतिबिंबित करणारा होता. ठीक आहे, म्हणजे याच्याबद्दल पण तुम्हाला लिहावं लागेल, याच्याबद्दल पण तुम्हाला लिहावं लागेल, बरोबर? लक्षात आलं. तर तुम्हाला काय करावं लागेल, ह्या जो शिपाई बंड आहे ना, या शिपाई बंडाचे तुम्हाला संकेत देऊन लष्करी तक्रारींचं प्रतिबिंब इथं द्यावं लागेल, बरोबर? आणि उत्तराची ओळख करून द्यावी लागेल, आणि जे प्रेरक घटक होते बंडाचे त्याच्यावरती आपल्याला इथं प्रकाश टाकावा लागेल. आता इथं तुम्हाला एक शब्द आलेला आहे औपनिवेशिक. लक्षात घ्या हिस्ट्रीमध्ये आपण म्हणतो की बाबा तारखा वगैरे महत्वाचे असतात, बरोबर आहे? पण काही शब्द पण असतात त्याचे अर्थ सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, औपनिवेशिक म्हणजे काय, वसाहत किंवा वसाहतींचं वैशिष्ट्य तुम्ही म्हणू शकता, किंवा ताब्यात घेणं किंवा राहणं अशा प्रकारे. ठीक आहे, म्हणजे इथं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बनलेल्या 13 ब्रिटिश वसाहतींचं भांडवल वैशिष्ट्य वगैरे असं तुम्ही इथं म्हणू शकता. ठीक आहे, औपनिवेशिक शासन असं तुम्ही वसाहती नियम अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, ओके.
आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, एक सकारात्मक निष्कर्ष काढायचा आहे. लक्षात आलं, क्लिअर? आता इथं 1857 उठावाबद्दल माहिती तर आपल्याला असते, बरोबर. लष्करी बंड होता का कसला होता, आपण कारण बघितलेली असतात, कारणावरती आपल्याला प्रिलिमला क्वेश्चन पण आलेले असतात. आता इथं आपल्याला काय द्यायचंय, परिचयामध्ये काय द्यायचंय, क्वेश्चनचे पार्ट तर मी तुम्हाला समजावून सांगितले. परिचयामध्ये तुम्हाला द्यायचंय की 1857 शिपाही विद्रोह, ज्याला भारतीय बंड किंवा भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध म्हटलं जातं, त्या काळात वसाहती भारतात प्रचलित असलेल्या खोल सामाजिक, राजकीय आणि आर्थिक चिंता प्रतिबिंबित करतं. क्वेश्चन काय होता, केवळ लष्करी बंड होता का? नाही. आपल्याला माहिती आहे केवळ लष्करी बंड होता का? नाही, बरोबर. कारण आपल्याला माहिती आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इथे काय लिहिणार, क्वेश्चनचं आन्सर जे आहे ना, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सुरू करू शकता की स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध म्हटलं जातं, तर हे काय करतं, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक. सामाजिक कारणं होती, राजकीय कारणं होती, आर्थिक कारणं पण होती, आपण अभ्यासले की नाही, बरोबर. तर निसंशयपणे त्यांच्या ब्रिटिश समकक्षांच्या तुलनेत भारतीय शिपायांना कमी वेतन असेल, पदोन्नतीच्या मर्यादित संधी असतील, यासारख्या लष्करी तक्रारींनी, हा बघा, तुम्हाला केवळ लष्करी म्हटलं, बरोबर आहे, केवळ लष्करी होता की सामाजिक, राजकीय, आर्थिक चिंता प्रतिबिंबित करत होता, तर उत्तर तुम्ही काय स्टार्ट केलं की केवळ लष्करी तर नव्हता, बरोबर, पण सुरुवातीला नव्हता म्हणून सांगायचं नाहीये. सुरुवातीला तुम्ही काय सांगणार की सामाजिक, आर्थिक, राजकीय चिंता प्रतिबिंबित करतो, पण उठाव चालू झाला ना, त्याला कारण मात्र लष्करी होतं, ठीक आहे. लष्करी तक्रारींनी त्वरित ठिणगी म्हणून काम केलं, म्हणून आपण इथं म्हणू शकत नाही की केवळ लष्करी होता, बरोबर. पण हे बंड लष्करी उठावापेक्षा अधिक होतं, म्हणजे लष्करीचा संबंध इथं कुठपर्यंत येतो, की हा तत्कालीन कारण जे होतं ते लष्करी होतं, असं आपण इथं म्हणू शकतो. लक्षात आलं, म्हणजे मुद्दे सोपे आहेत, बरोबर आहे, फक्त उत्तर मांडण्याची जी कला आहे ना, आन्सर रायटिंगचं जे स्किल आहे ना, तर ते आन्सर रायटिंगचं स्किल फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून इथं मी केवळ हा जो वर्ड आहे ना, या केवळ वर्डला राऊंड केलेला आहे, लक्षात आलं, क्लिअर. तर ह्या बारकावे आहेत ना, हे बारकावे समजून घ्या, ठीक आहे, ओके. की इथं काहीच संशय नाहीये की त्यांच्या ब्रिटिश समकक्षांच्या तुलनेमध्ये हे सगळं भारतीयांच्या बाबतीत घडत होतं, सैनिकांच्या बाबतीत घडत होतं, म्हणून इथं त्वरित ठिणगी म्हणून या लष्करी तक्रारींनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. हे आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये लिहायचंय. इंट्रोडक्शन नेहमी प्रश्नाला सुटेबल असणारच करावं, इंट्रोडक्शन नेहमी पॅराग्राफ मध्ये लिहावं, हेही तुम्ही इथे लक्षात ठेवा, ठीक आहे. पॉइंट्स मध्ये इंट्रोडक्शन कधी लिहायचं नसतं. आता याचे सामाजिक सांस्कृतिक घटक कोणते होते, तुम्हाला काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, मी पुन्हा एकदा क्वेश्चन कडे नेते. सामाजिक आणि राजकीय चिंता प्रतिबिंबित करतं, म्हणजे सामाजिक सांस्कृतिक घटक असतील, राजकीय घटक असतील, आर्थिक घटक असतील, हे सगळे तुम्हाला लिहायचे, बरोबर. म्हणजे तुम्हाला क्वेश्चनची लँग्वेज समजली की तुम्ही म्हणाल, अरे हे तर मी अगोदर पण केलेलं आहे ना राज्यसभेसाठी, ते फक्त मला आता इथं आन्सर रायटिंग मध्ये मांडायचं, बरोबर. तर सामाजिक सांस्कृतिक घटकामध्ये काय होतं, सीमा शुल्कामध्ये ब्रिटिशांचा हस्तक्षेप होता, सांस्कृतिक अधीनतेची भीती होती, कारतुसामध्ये गाय आणि डुकराच्या चरबीचा वापर होता, बरोबर. मग सीमा शुल्कामध्ये ब्रिटिशांचा हस्तक्षेप, तुम्हाला एक दोन वाक्यामध्ये हे एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की सती प्रथा रद्द करणं, बाल विवाह प्रतिबंधित करण्याचं धोरण यासारख्या सुधारणांचा परिचय हा पारंपरिक सामाजिक चालीरीती आणि मूल्यांवर हल्ला म्हणून समजला जात होता, बरोबर. लक्षात आलं, तर हा ब्रिटिशांचा एक इंटरफेअर होता सामाजिक सांस्कृतिक घटकामध्ये, ठीक आहे. सांस्कृतिक अधीनतेची भीती जर बघितली तुम्ही इथं, तर भारतीय शिपाई आणि नागरिक यांना ख्रिश्चन मूल्य लादणे आणि त्यांच्या धार्मिक ओळखींना संभाव्य धोक्याची चिंता देणारा होता, ओके. त्याच्यामुळे पण इथं जे सैनिक होते ते थोडेसे चिडलेले होते. कारतुसांमध्ये गाय आणि डुकराच्या चरबीचा वापर करणं, हिंदू आणि मुस्लिम शिपाई दोघांच्या पण भावना दुखावल्या जात होत्या, त्याच्यामुळे पण मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरलेली होती आणि हा राग कुठंतरी त्यांच्यामध्ये होता. राजकीय घटक जर बघितले तुम्ही, तर भारतीय अभिजात वर्गाची शक्ती आणि विशेष अधिकारांची झीज, इथं जर आपण बघितलं तर डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आणि सबसिडी अलायन्स या सिस्टीम ज्या होत्या ना, या सिस्टीम विलीनीकरणाचं जे धोरण, या सिस्टीम म्हणजे काय होतं, विलीनीकरणाचं धोरण होतं, बरोबर. हे जे ब्रिटिश धोरण होती ना, ही डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स असेल किंवा सबसिडी अलायन्स असेल, याच्यामुळे काय झालं होतं, या ब्रिटिश धोरणांमुळे भारतीय राज्यकर्ते आणि जो अभिजात वर्ग होता ना, तर त्यांची स्वतःची पॉवर संपली होती, विशेष अधिकार त्यांनी गमावले होते, त्याच्यामुळं कुठंतरी त्यांच्या मनामध्ये हा असंतोष धुमसत होता, बरोबर. आणि आपण बघितलेलं आहे इथं सातारा असेल, बालघाट असेल, झाशी असेल, इथं हे अशा प्रकारचं जे धोरण आहे हे लागू करण्यात
आलेलं होतं, ठीक आहे. प्रिलियमला तुम्हाला हे क्वेश्चन वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये विचारले जात होते, हे पॉईंट, सॉरी. त्याच्यानंतर दुसरा राजकीय घटक होता ईस्ट इंडिया कंपनीची विस्तारवादी धोरण, ठीक आहे. आता इथे जर आपण बघितलं तर कंपनीचे डलहौसीची वगैरे धोरण तुम्ही आठवू शकता. आक्रमक प्रादेशिक अधिग्रहण आणि भारतीय राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणं हे भारतीय राज्यकर्त्यांच्या सार्वभौमत्वाला आणि स्वायत्तेला धोका असल्याचं मानलं जात होतं, ठीक आहे. बरोबर, एकही राहत नव्हती, लक्षात आलं. तर हे असे मुद्दे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आर्थिक घटकामध्ये आर्थिक शोषण, कारागीर आणि विणकरांची गरिबी असेल, जमीन महसूल धोरण असतील. तर याच्यामध्ये 150 शब्द आणि 250 शब्द म्हटलं की तुम्हाला माहित पाहिजे की कशा प्रकारे उत्तरं लिहिली पाहिजेत. इथं जर आपण बघितलं आर्थिक शोषणामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्थिक शोषणाच्या धोरणामुळे काय झालं, भारतातून ब्रिटनमध्ये संसाधने आणि संपत्तीचा निचरा, याच्यामुळे भारतीय लोकांमध्ये व्यापक आर्थिक असंतोष निर्माण झाला. बरोबर, कारागीर आणि विणकरांची गरिबी, काय झालं, ब्रिटिश उत्पादित वस्तू भारताच्या मार्केटमध्ये येऊ लागल्या. उत्पादित वस्तूंचा ओघ आणि कापड यासारख्या पारंपरिक भारतीय उद्योगाच्या घसरणीमुळे काय झालं, कारागीर आणि विणकरांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला, ज्याच्यामुळे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यांचा संताप वाढला गेला. हे सगळं तुम्ही स्टँडर्ड पुस्तकं वापरून सेल्फ स्टडी करून पण आन्सर रायटिंग करू शकता, लक्षात घ्या. जमीन महसूल धोरण काय होती बघा, ब्रिटिश जमीन महसूल धोरण, जसं की बंगालमधील कायमस्वरूपी सेटलमेंट असेल, उत्तर पश्चिम प्रांतातील महालवारी प्रणाली असेल, पारंपरिक जमीन कार्यप्रणालीला बाधा आणून भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याणावर विपरीत परिणामित केलेला आपल्याला दिसून येत होतं, ठीक आहे. म्हणजे इथे तुम्हाला कायमस्वरूपी सेटलमेंट, उत्तर महाल म्हणजे कायमधारा पद्धती, महालवारी पद्धती, याच्यामुळे काय झालं होतं, शेतकरी वर्ग अतिशय इथं नाराज असलेला आपल्याला दिसून येतो, ठीक आहे. आणि मग तुम्हाला निष्कर्ष काय लिहायचा आहे की हे जे बंड होतं ना, हे बंड शेवटी शमवलं गेलं, बरोबर, तरी सुद्धा तो ब्रिटिश धोरणातील एक महत्वपूर्ण वळण ठरलं, ज्याच्यामुळे काय झालं, म्हणजे बंड सक्सेसफुल नाही झालं, पण ईस्ट इंडिया कंपनीची जी राजवट होती ना, त्याचा अंत झाला आणि ब्रिटिश राजाची स्थापना झाली. बरोबर, शिपाई बंडाचा वारसा भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी उत्प्रेरक म्हणून भूमिका तिथं त्यांनी पार पाडली, लक्षात आलं. तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय होता इथं, हा जो शब्द होता ना केवळ, या केवळ शब्दाला तुम्हाला समजून घ्यायचं होतं आणि क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला इथं लिहायचं होतं, ठीक आहे. ओके, क्लिअर. म्हणजे आपण काय केलं, पुन्हा एकदा सांगते मी, आपण इथं सांगितलं की नाही, हा एक लष्करी बंड नव्हता, बरोबर, तर तिथं सामाजिक राजकीय आर्थिक चिंता प्रतिबिंबित करत होता. मग ते कशा करत होत्या ते पण आपल्याला इथं लिहावं लागेल ना, म्हणून आपण आन्सरमध्ये हे सगळं इथं लिहिलं. ओके, क्लिअर. सेकंड क्वेश्चन आपला आहे, असहकार चळवळीचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर काय परिणाम झाला, ठीक आहे. ओके, त्याची रणनीती आणि परिणामांचं विश्लेषण करा. बघा, आतापर्यंत आपण असहकार चळवळ अभ्यासली, असहकार चळवळीचा फॅक्च्युअल डाटा सगळा आपण अभ्यासला, इव्हन आपण वाचलं पण असेल की असहकार चळवळीचे परिणाम काय झाले, पण आपण त्यावेळेस काय केलं, फक्त वस्तुनिष्ठ पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवायचा प्रयत्न केला. बरोबर, आता इथे क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला, क्वेश्चन विचारलाय की असहकार चळवळीचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर काय परिणाम झाला, त्याची रणनीती आणि त्याच्या परिणामांचं विश्लेषण करा, ठीक आहे. मग इथे तुम्हाला पहिल्यांदा काय सांगावं लागेल, असहकार चळवळ किंवा असहकार आंदोलन म्हणजे काय, बरोबर, मग त्याच्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर काय परिणाम झाला, त्याच्यानंतर त्यांची रणनीती, धोरण, परिणाम आणि कीवर्डच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला इथं निष्कर्ष काढावे लागते. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, काहीही अवघड नाही क्वेश्चन मध्ये. ओके, मग आता इथं फक्त प्रॅक्टिस न तुम्ही परफेक्ट व्हाल. असहकार चळवळ याच्याबद्दल तुम्ही किती लिहिणार इंट्रोडक्शन मध्ये, माहिती म्हणून किती पण लिहिणार का, नाही. उत्तर किती शब्दात लिहायचं आहे, 250 शब्दामध्ये, बरोबर, किती पार्ट लिहायचे आहेत आपल्याला, असहकार चळवळ लिहायचे, स्वातंत्र्य लढ्यावर काय परिणाम झाला ते लिहायचं आहे, रणनीती लिहायचे, परिणाम पण लिहायचे. ओके, त्याच्यामुळे कितीही माहिती असते तरी हात थोडासा आकडता घेतला पाहिजे. तर असहकार चळवळ डेट लिहायला विसरू नका. अशा प्रकारे महात्मा गांधींनी सुरू केलेली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एक महत्वपूर्ण बदल घडवून आणला या असहकार चळवळीने. अहिंसक प्रतिकार, बहिष्कार आणि सविनय कायदेभंग याच्याद्वारे भारतीयांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध एकत्र आणण्याचं उद्दिष्ट होतं. काय होतं या चळवळीचं उद्दिष्ट, अहिंसक प्रतिकार, बहिष्कार आणि सविनय कायदेभंग याद्वारे भारतीयांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध एकत्र आणण्याचं उद्दिष्ट होतं. ओके, क्लिअर. हे झालं आपलं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, स्वातंत्र्य लढ्यावर काय परिणाम झाला, असहकार चळवळीची रणनीती काय होती, बरोबर, हे सगळं आपल्याला इथं लिहायचं आहे. तर आता इथं आपण
बघा रणनीती काय होती, बघा रणनीती होती की ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाका. बरोबर, पॉइंट अगोदर डिस्कस करूया. बहिष्कार टाका, ब्रिटिश संस्थानामधनं पैसे काढा, सविनय कायदेभंग, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकता, हे होती रणनीती. बरोबर, मग हे सगळं तुम्हाला थोडक्यात मांडावं लागेल. भारतीयांना ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी त्याच्याऐवजी स्वदेशी म्हणजे हँडस्पॅन कापड, ज्याला आपण खादी म्हणतो, त्याच्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं. त्याच्यामुळे काय झालं, भारतातील ब्रिटिश कापड निर्यातीमध्ये घट झाली. लक्षात घ्या, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आणि याच्यातून स्वावलंबन आणि स्वदेशी उद्योगांच्या वाढीला चालना मिळाली. बरोबर, हे इथपर्यंत आपण बघितलं होतं की बहिष्कार घातलाय, पण हे पुढचे मुद्दे आपण कधी वाचले नव्हते. बरोबर, सोपे की नाही, पण अवघड आहेत का? नाही. ब्रिटिश संस्थानांमधून पैसे काढणे, लोकांना सरकारी नोकऱ्या, शाळा, महाविद्यालय यांचा राजीनामा द्यायचं आवाहन केलं गेलं. बरोबर, याच्यामुळे ब्रिटिश शासन आणि संस्था कमकुवत झाल्या, त्यांच्या कारभारामध्ये व्यत्यय आला आणि याच्यातून स्वातंत्र्यासाठी बलिदान, स्वातंत्र्यासाठी बलिदानच आहे ना, सरकारी नोकरी सोडणं त्या काळामध्ये विचार करा, तर हे दिसून आलं. त्याच्यानंतर आहे, इथं मात्र तुम्ही पॉइंट्स मध्ये उत्तरं दिली पाहिजे. जेव्हा मेन बॉडी येते ना क्वेश्चनची, तर तिथं तुम्ही पॉइंट्स मध्ये उत्तरं दिली पाहिजेत. तर अहिंसक निषेध, अवज्ञा हे प्रमुख डावपेच होते. उदाहरणांमध्ये चौरी चौरा घटनेचा समावेश तुम्ही देऊ शकता, जिथं आंदोलन हिंसक झालं. बरोबर, अहिंसा राखण्यासाठी गांधीजींनी काय केलं, मग आंदोलन मागे घेतलं. लक्षात आलं, हिंदू मुस्लिमांमध्ये एकता, चळवळीचं उद्दिष्ट काय होतं की जातीय मतभेद दूर करणं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन देणं. बरोबर, या ऐक्यामुळे काय झालं, राष्ट्रीय चळवळीला बळ मिळालं आणि भारतीयांमध्ये एकतेची भावना निर्माण झालेली आपल्याला इथं दिसून येते. ओके, तर ही झाली रणनीती. मग परिणाम काय झाले बघा, परिणाम जर तुम्ही बघितले इथं, राजकीय प्रबोधन, ब्रिटिश प्रतिसाद, आंतरराष्ट्रीय लक्ष, त्याच्यानंतर अजून काय मुद्दे तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये, नवीन नेत्यांचा उदय, तर हे मुद्दे तुमचे इथं आले पाहिजेत. तर या चळवळीमुळे काय झालं माहितीये, भारतीयांमध्ये राजकीय चेतना आणि सहभागाची एक लाट निर्माण झाली की लोकांना वाटू लागलं की बाबा आपण इथे सहभाग दिला पाहिजे. बरोबर, शेतकरी आणि कामगारांसह समाजाच्या विविध घटकातील लोक इथं काय झाले, सक्रियपणे सामील झाले. ब्रिटिश प्रतिसाद जर म्हटलं, तर ब्रिटिश सरकारनं काय केलं, चळवळीला आळा घालण्यासाठी दडपशाहीचे उपाय अंमलात आणले. बरोबर, अटक करणं वगैरे अशा प्रकारची जे ऍक्शन होती त्यांची, याच्यामुळे काय झालं, जनतेची ताकद आणि दृढ निश्चय अजूनच वाढला. बरोबर, आंतरराष्ट्रीय लक्ष म्हणजे ह्या चळवळीनं आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतलं, विशेषतः ब्रिटनमध्ये, जिथं स्वातंत्र्यासाठी भारतीय आकांक्षांबद्दल जागरूकता निर्माण केली आणि त्याच्यामुळे काय झालं, ब्रिटिश सरकारवरती थोडासा दबाव आला, भारतीयांच्या ज्या मागण्या होत्या त्याचा विचार त्यांना करावा लागला. ओके, क्लिअर. तर हे तुम्ही परिणाम मध्ये लिहू शकता. याच्यामुळे काय झालं, नवीन नेत्यांचा उदय पण झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, ओके, की या चळवळीनं जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस तर काय झालं, यांच्यासारखे जे नेते होते ना, तर यांना इथं व्यासपीठ मिळालेलं आपल्याला दिसून येतं. आणि स्वातंत्र्य चळवळीच्या नंतरच्या टप्प्यामध्ये या नेत्यांनी काय केली, महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आपल्याला इथं दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बघा, हे अशा प्रकारे काय करायचे, आन्सर्स आपल्याला इथं लिहायचे होते. आता असहकार चळवळीचे अजून परिणाम जर आपण बघितले, ब्रिटिश धोरणामध्ये बदल झाले. या चळवळीनं ब्रिटिशांना भारतातील त्यांचे जे धोरण होते त्याचा पुनर्विचार करण्यास भाग पाडलं. बरोबर, सायमन कमिशनची नियुक्ती झाली 1927 मध्ये आणि घटनात्मक सुधारणांची शिफारस करण्यासाठी इथं थोडस त्यांच्यावरती प्रेशर असलेलं दिसून येतं आपल्याला. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला इथं लिहावं लागेल. ठीक आहे, ओके, सर. भारतीय राजकारणामध्ये बदल झाले का? डेफिनेटली बदल झाले. या चळवळीमुळे काय झालं, भारतीय राजकारण अधिक ठाम आणि सर्वसमावेशक राष्ट्रवादाकडे वळले. सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो चळवळ यासारख्या भविष्यातील जन आंदोलनाचा काय केलं, इथं पाया घातला. हे खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. इथं भारत छोडो चळवळीसारख्या
इथं तुम्हाला हे स्पेशली मेन्शन करावं लागेल, ठीक आहे, ओके, जेणेकरून आपल्याला इथं काय होईल, आपल्याला इथं जे मार्क्स आहेत ना ते मार्क्स आपल्याला खूप चांगले मिळतील, ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि फायनली तुम्हाला वारसामध्ये काय, ओके, तर इथं असहकारच्या वेळी ना भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काय झालं, अहिंसक प्रतिकाराचा चिरस्थायी वारसा सोडला, हे मात्र इथं लिहावं लागेल थोडस. ठीक आहे, आणि निष्कर्ष जर बघितले, जस्ट एक मिनिट थांबा. तर अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल, फायनली हे सगळं लिहून आपल्याला याचं आन्सर लिहावं लागेल, ठीक आहे, ओके, क्लिअर. चला तर दोन क्वेश्चन आपण इथं कम्प्लीट केले. निष्कर्ष काय लिहिणार तुम्ही, की असहकार चळवळ भारताच्या, म्हणजे बघा निष्कर्ष तर आपण बॅलन्सड लिहिलाच पाहिजे, पॉझिटिव्ह लिहिला पाहिजे, बरोबर. तर असहकार चळवळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक असा पाणलोट क्षण होता ज्यानं स्वातंत्र्य चळवळीला आकार दिला आणि भारतीय समाज व राजकारणावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला, ठीक आहे, ओके. यानं अहिंसक प्रतिकाराची शक्ती आणि स्वातंत्र्याच्या शोधात भारतीयांमधील उद्देश, ज्याची जी एकता आहे ना ती एकता दर्शवलेली आपल्याला इथं दिसून येते, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपण पुढचा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सविनय कायदेभंगाची चळवळ. बघा मी क्वेश्चन असे घेतलेत की ज्याचं कंटेंट तुम्हाला ओळखीचा असावं, ठीक आहे. तर सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीजींच्या सुप्रसिद्ध दांडी यात्रेनं सुरू झाली. इथं क्वेश्चन आपला आपण थोडासा ब्रेक करू. सविनय कायदेभंग चळवळीची कारणं काय होती, त्याचं महत्व गंभीरपणे त्याचं मूल्यांकन करा अडीचशे शब्दामध्ये, ठीक आहे. मग क्वेश्चन काय आहे, पुन्हा एकदा मी बोलते तुम्हाला. सविनय कायदेभंग चळवळ गांधीजीच्या सुप्रसिद्ध दांडी यात्रेने सुरू झाली, ठीक आहे. सविनय कायदेभंग चळवळीची आता क्वेश्चन कशा संदर्भात आहे, सविनय कायदेभंग चळवळ, बरोबर. काय विचारलंय तुम्हाला, कारण विचारले, महत्व पण विचारले, मूल्यांकन करा. तर दांडी यात्रेने सुरू झालेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीचं तुम्हाला थोडक्यात वर्णन करायचंय आणि मग उत्तर तुम्हाला स्टार्ट करायचंय, ओके. सेकंड आहे, सविनय कायदेभंग चळवळीच्या कारणांची तुम्हाला इथे काय करायची, चर्चा करायची, ठीक आहे. आणि त्याचं जे महत्व आहे ना, गंभीरपणे त्याचं मूल्यांकन करायचंय तुम्हाला आणि त्याच्यानुसार काय करायचे, निष्कर्ष काढायचे. आता जे विद्यार्थी आहेत ना, त्यांना मूल्यांकन करा याचा अर्थच कळत नसेल, ठीक आहे, तर मग तुम्हाला उत्तर लिहिता येईल का, येईल. मूल्यांकन करणे म्हणजे काय करणे, ठीक आहे. चला, हा मूल्यांकन करा म्हणजे काय, चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर द्या. बघा इथं तुम्हाला हे जे कीवर्ड्स आहेत ना, आता हे कीवर्ड्स तुम्हाला माहित पाहिजेत, ठीक आहे. मुख्य परीक्षेमध्ये उत्तर कशी लिहावी, बरोबर, उत्तर कशी समजून घ्यावी, ओके, सॉरी, प्रश्न कसे समजून घ्यावे, वर्णन, व्याख्या, विवरण, स्पष्टीकरण, तर ह्याचे शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित पाहिजेत. आलोचना करा, समीक्षा करा, परीक्षा, परीक्षण, निरीक्षण, गुणदोष विवेचन, मूल्यांकन किंवा आलोचनात्मक मूल्यांकन, बरोबर. याचा अर्थ काय असतो, अर्थ काय असतो ते तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर. हा, तर तुमच्यासाठी हा क्वेश्चन मी देते की हे तुम्ही कसं करणार, बरोबर. बघूया किती विद्यार्थ्यांना हे माहिती आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी इथं तुम्हाला सांगेनच, पण जर माहिती, ओके, बघा ऐका, इथं तुम्हाला मी सगळं सांगते. पहिल्यांदा आपण प्रश्न समजून घेतला, बरोबर. आता आपण मूल्यांकनावरती येऊया किंवा गंभीर मूल्यांकन बोला. तर मूल्यमापन म्हणजे कोणतंही विधान आहे, बरोबर,
किंवा कोणत्याही वस्तूचं मूल्य चिन्हांकित करणं किंवा ठरवणं, बरोबर? अशा प्रश्नामध्ये उमेदवारांना काय करायचं असतं? विचारलेला जो विषय आहे, बरोबर, त्या विषयाचे ऐतिहासिक किंवा सध्याचं महत्व अधोरेखित करायचं, त्याच्यातल्या उणीवा दाखवायच्या, आणि शेवटी काय करायचं, त्या विधानाची किंवा त्या गोष्टीची एकूण उपयुक्तता काय आहे हे स्पष्ट करणं अपेक्षित असतं, बरोबर? मूल्यमापनाच्या आधी टीका लिहिली गेली की नाही, तार्किकदृष्ट्या दोन्ही गोष्टी सारख्याच मानल्या पाहिजेत, बरोबर? मूल्यमापनाची कोणतीही गंभीर प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होऊ शकते जेव्हा गंभीर पैलू त्या गाभ्यामध्ये तुम्ही मेन्शन कराल, बरोबर? लक्षात आलं? म्हणजे तात्पर्य काय, गंभीर मूल्यमापन करा म्हणजे काय? अशा प्रश्नामध्ये उमेदवाराने पहिल्यांदा गुण सांगायचे, बरोबर, तोटे सांगायचे, आणि शेवटी त्याच्यामध्ये काय करायचं, तुलना करायची, आणि त्या विधानाला किंवा गोष्टीला काय आणि किती महत्व आहे हे स्पष्ट करायचं. ओके, क्लियर? तर अशा प्रकारे तुम्ही हे जर अगोदर तुम्हाला नसेल कळलं तर तुम्ही हे अगोदर समजून घ्या. ओके, बघा परिचयामध्ये तुम्ही काय लिहिणार, सविनय कायदेभंग चळवळीची उत्पत्ती दांडी मार्चला आहे, ज्याला मीठ मार्च म्हणून सुद्धा ओळखलं जातं. दांडी सत्याग्रह मोहनदास करमचंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसक सविनय कायदेभंगाचा एक कृती होती, एक भाग होता, बरोबर? ब्रिटिश मिठाची जी मक्तेदारी होती त्याच्या विरोधामध्ये कर प्रतिकार आणि अहिंसक निषेधाची ही थेट कृती मोहीम होती. आपल्याला त्याच्याबद्दल थोडस लिहायचं आहे, बरोबर? गांधीजी आणि त्यांचे समर्थक समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवून ब्रिटिश धोरणाचा अवमान केलेला आपल्याला इथं दिसून येतं. दांडी या ठिकाणी हजारो लोकांनी त्यांच्या नेतृत्वाचं अनुसरण केलं. मुंबई आणि कराचीच्या किनारपट्टी शहरामध्ये भारतीय राष्ट्रवादी लोकांनी मीठ तयार करण्यासाठी नागरिकांच्या गर्दीचं नेतृत्व केलं आणि मिठाचा कायदा मोडण्याच्या या कृतीमुळे सविनय कायदेभंगाची चळवळ उभारली. सिंपल, जे तुम्ही आतापर्यंत प्रिलियमला अभ्यासले ते फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये इथं लिहायचं आहे. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर काय करायचं आहे, कारण लिहायचे तुम्हाला, बरोबर, की काय कारण होती, याला आपण सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट असं म्हणतो. तर इथं दांडी सॉल्ट मार्च पासून सुरू झाले, याचं मूळ जे असेल, मीठ तयार करणे, विक्रीवर नियंत्रण ठेवत होते, प्रत्येकाला मीठ कर भरावा लागत होता आणि कायदे इतके कडक होते की मीठ उचललं तरी सुद्धा दंड होत होता, लक्षात घ्या. आणि पुढे काय झालं, 1928 सायमन कमिशननं घटनात्मक निर्णय प्रक्रियेत कोणत्याही भारतीयांना समावेश करण्याला नकार दिला, वर्चस्वाचा दर्जा नाकारला, सामाजिक क्रांतिकारकांना बेकायदेशीरपणे अटक केली. याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे जनतेमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण होऊ लागली, अरे हे आपल्यासोबत असं वागतात, मग आपण थोडस आपली राष्ट्रीय भावना जी आहे ती इथं कुठंतरी आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे. आणि ही सगळी तणावपूर्ण परिस्थिती जी होती ना, या तणावपूर्ण परिस्थितीमुळे सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा झाला उदय. ओके, क्लिअर? तर हे तुम्हाला कारण लक्षात ठेवायची की का सविनय कायदेभंग चळवळ चालू झाली. ठीक आहे, सविनय तुम्ही याच्या आधी वाचलं पण नसेल, सविनय कायदेभंग आता तुम्ही पुस्तकामध्ये शोधा, सविनय कायदेभंग चळवळ का चालू झाली. ठीक आहे, लिहून घ्या, क्वेश्चन लिहून घ्या, का चालू झाली, अशा छोट्या छोट्या क्वेश्चननी सुरुवात करायची असते, बरोबर? सविनय कायदेभंग चळवळ कारणे आणि प्रसार, बॅकग्राऊंड तुम्हाला माहित पाहिजे सगळं. ओके, मग तुम्हाला इथं कायदेभंग चळवळीची पार्श्वभूमी तर इथं आपण लिहिलेली नाहीये. आयुर्वेदची घोषणा असेल, दिल्ली जाहीरनामा असेल, लाहोर अधिवेशन असेल, गांधीजींच्या 11 मागण्या असतील, हे सगळं काय आहे, पार्श्वभूमी आहे, बरोबर? निषेधाचं स्वरूप तुम्हाला माहित पाहिजे, टाइमलाईन तुम्हाला माहित पाहिजे, प्रसार तुम्हाला माहित पाहिजे, तमिळनाडू, मलबार, बंगाल, पेशावर, धारासना, बारडोली, संयुक्त प्रांत असेल, बिहार असेल, ओरिसा असेल, चळवळीचा सहभाग तुम्हाला माहित पाहिजे, युद्धविराम कालावधी तुम्हाला माहित पाहिजे, बरंच कंटेंट आहे जे तुम्हाला इथं माहिती असायला हवंय. ठीक आहे, ओके, क्लिअर? महत्व बघा, या सविनय कायदेभंग चळवळीमुळे झालं काय, ब्रिटन मधून आयात मोठ्या प्रमाणामध्ये घटली होती, बरोबर, कापडाची आयात निम्म्याने कमी झाली, पॅन इंडियाचा सहभाग इथं जर बघितलं तुम्ही, पश्चिम किनाऱ्यावर ही चळवळ सुरू झाली होती, असे क्वेश्चन विचारतात आणि जवळजवळ संपूर्ण देशाला त्यानं व्यापलं. मद्रास, आताच तुम्हाला मी बोलले ना इथं, मद्रास, कलकत्ता, ओरिसा, बरोबर, दिल्ली असेल, अशा प्रकारे तुम्हाला इथं हे कंटेंट लिहावं लागेल. सहभाग जो होता ना, शहरी भागामध्ये सहभाग होता, त्याच्यानंतर वकिलांनी प्रॅक्टिस सोडली, विद्यार्थी सरकारी नियंत्रित संस्थाऐवजी राष्ट्रीय शाळांमध्ये सहभागी झाले, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला पूर्वीच्या तुलनेमध्ये व्यापक होते, लक्षात घ्या, दुकानदार, या शहरी घटकांचा पण समावेश होता. मुस्लिमांचा सहभाग होता का? कुठेही नव्हता. जातीय असंतोष होता उलट. व्यापारी होते, जी डी बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली कलकत्ता मारवाड्यांच्या
राष्ट्रवादी चळवळीची एकता तुम्हाला इथं दिसून येते. ओके, आणि काँग्रेसला नवा अखिल भारतीय दर्जा इथं मिळवून दिलेला दिसून येतो. या चळवळीला शहर आणि ग्रामीण भागातील गरीब आणि अशिक्षित लोकांकडून जो पाठिंबा मिळालेला होता ना, तो जास्त उल्लेखनीय असलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, जागतिक मान्यता. आता इथं जर आपण बघितलं तर चळवळीच्या सुरुवातीला मीठ कायदा मोडण्याचं महत्व कुणालाच कळलं नाही. अगदी व्हॉइसरॉय आयर्विन जे होता ना, त्याला सुद्धा विश्वास होता की सामान्य जनतेवर फारसा परिणाम नाही होणार. पण दांडीला जाताना गांधीजींनी हजारो लोकांशी संवाद साधला आणि लोकांना मार्च मध्ये ह्या प्रेरित होण सामील होण्यासाठी प्रेरित केले. ठीक आहे, आणि याच्यामुळे काय झालं, याच्यामुळं भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आंतरराष्ट्रीय बातम्याच्या अजेंड्याच्या शीर्षस्थानी नेऊन ठेवलं. अमेरिकन साप्ताहिक टाइमच्या पहिल्या पानावर ब्रिटिश सरकारच्या कौर्याचे आणि अहिंसेच्या ताकदीच्या वर्णनासह गांधीजींच्या चित्राचा समावेश होता. लक्षात ठेवा, ही खूप मोठी गोष्ट आहे. महिलांचा सहभाग जर तुम्ही या चळवळीमध्ये बघितला, आदिवासींचा पण सहभाग होता, तर महिलांचा सहभाग अफूचे अड्डे, दारूची दुकानं, परदेशी कापडे, तर दुकानावर पहिल्यांदाच महिलांचा मोठा प्रभाव पडला. नागा आध्यात्मिक नेत्या राणी गैडिन लियो याच्यावरती क्वेश्चन आला होता बघा, यांनी ब्रिटिशांच्या ताब्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि मूल्यमापन करायचं आहे आपल्याला, बरोबर. आता इथे तुम्हाला मी सांगितलं की काय असतं मूल्यमापन. म्हणजे जरी कपडे आणि सिगारेटची विदेशी आयात निम्म्याने कमी झाली, तरी जमीन महसूल आणि मद्य उत्पादन शुल्कातून सरकारी महसूल, इथे आपल्याला त्याचा मुद्दा द्यावा लागेल. भारतीय देशांतर्गत उद्योगाची फारच कमी वाढ झाली, पुढे भारतीय निर्यातीत फारशी वाढ झालीच नाही, बरोबर. शेवटी युद्धविराम घोषित करण्यात आला, जर तुम्हाला आता मी बोलले युद्धविराम, बरोबर. युद्धविरामाचा कालावधी मी बोलले की नाही तुम्हाला, ते पण तुम्हाला लिहावं लागेल इथं, युद्धविरामाचा कालावधी, बरोबर. युद्धविराम घोषित करण्यात आला जो गांधी आयर्विन करारामध्ये औपचारिक झाला होता, बरोबर. आदिवासी आणि शेतकरी दहशतवाद, काँग्रेस नेते तुरुंगात आहेत. 1930 उत्तरार्धात श्रीमंत शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा कमी झालेला पाठिंबा, याच्यामुळे गांधी आणि काँग्रेस चळवळीपासून मागे हटले, बरोबर. तर इथं लंडन मधील गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये उपस्थित राहण्यासाठी आयएनसीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गांधीजींचा मार्ग इथं मोकळा झाला. ओके, निष्कर्ष काय लिहायचे तुम्हाला, पूर्वीच्या हालचाली शहरी भागापुरत्या मर्यादित होत्या. सविनय कायदेभंग चळवळ ही राष्ट्रीय स्तरावरची होती. ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा पाठिंबा होता, सहभागी होण्याची संधी मिळाली आणि याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला संपूर्ण स्वातंत्र्याच्या दिशेने नेले. हा चळवळीतील निर्विवाद वळणाचा क्षण होता. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन होता, हा क्वेश्चन तुम्हाला इथं लिहायचा